सेतू अभ्यासाच्या इयत्ता सातवीच्या गणित या विषयाची चाचणी क्रमांक 2 आज आपण सोडवणार आहोत। ही चाचणी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे। इंग्रजी माध्यमाच्या आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। सेतू अभ्यास इयत्ता सातवीच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्यांचे सविस्तर मार्गदर्शन आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यास इयत्ता सातवीची गणित या विषयाची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवून घेणार आहोत। सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 2 इयत्ता सातवी विषय गणित माध्यम मराठी विषयाचे सविस्तर मार्गदर्शन। इयत्ता सातवीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। विद्यार्थ्यांनी त्या लिंकचा उपयोग करून व्हिडिओ नक्की पहावे। अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे। प्रश्न पहिला, 4 विभाज्य असणाऱ्या 3 अंकी कोणतेही 3 संख्या लिहा। अशा अनेक संख्या आपण लिहू शकतो। या ठिकाणी 4 विभाज्य असणाऱ्या 3 संख्या आपण लिहून दाखवलेल्या आहेत। पहिली संख्या आहे 424, दुसरी संख्या आहे 800, तिसरी संख्या आहे 664। विद्यार्थी वेगवेगळ्या संख्या लिहून आपले अचूक उत्तर नोंदवू शकता। प्रश्न दुसरा सोडवा। यामध्ये 3 उपप्रश्नांना प्रत्येकी 2 गुण आहेत। मी आधी प्रश्न वाचून दाखवतो, त्यानंतर उत्तरांची स्वतंत्र स्लाइड तुम्हाला समजावून देईल। पहिला प्रश्न 85.212 सहस्रांश वजा 3.410 सहस्रांश। दुसरा प्रश्न 6.17 × 3.9। तिसरा प्रश्न 17.5/5। आता या तीनही प्रश्नांची उत्तरे आता आपण समजावून घेऊ। पहिला प्रश्न 85.212 − 3.410 या प्रश्नामध्ये वजाबाकी करून आपल्याला मिळणारं उत्तर असेल 81.802। वजाबाकी कशी करायची, कशी केली आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजून देण्यात आलेलं आहे। तुम्ही काळजीपूर्वक उदाहरणाचं निरीक्षण करा आणि तुमचे उत्तर अचूक आहे का याची पडताळणी करून पहा। दुसरा प्रश्न 6.17 × 3.9 आधी 9 गुणलेलं आहे, त्यानंतर 3 गुणलेलं आहे। गुणाकार केल्यानंतर आपल्याला 24063 हे उत्तर मिळालं, परंतु आपण दशांश चिन्ह मोजल्यानंतर 1, 2, 3 घरं उजवीकडून दशांश चिन्ह द्यायचं आहे आणि म्हणून दशांश चिन्ह दिल्यानंतर येणारं उत्तर आहे 24.063। पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न 17.5/5। 17.5 ने भाग दिला असता 5 × 15 2 उरले, 5 × 5 = 25 म्हणजे 3.5 हे उत्तर येईल। तिसरा प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा। प्रत्येकी 2 गुणासाठी 3 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न, विजयकडे 20 किलोग्रॅम ज्वारी व 30 किलोग्रॅम गहू आहेत, सर्व धान्य पिशव्यांमध्ये भरावयाचे आहे। प्रत्येक पिशवीत समान वजनाचे धान्य भरायचे आहे, तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल। दुसरा प्रश्न, रामूकडे काही मेंढ्या होत्या, बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यावर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर रामूकडे एकूण किती मेंढ्या होत्या। सहावा प्रश्न, सीमाजवळ 24 वह्या व 20 पुस्तके आहेत, तर वह्यांचे पुस्तकांची असलेले गुणोत्तर काढा। विद्यार्थ्यांनो, आपण सर्वप्रथम तिन्ही प्रश्नांचं वाचन केलेलं आहे। प्रश्न वाचन करत असताना वाचताना आपण तिन्ही प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आता आपण या तिन्ही प्रश्नांचं सविस्तर उत्तर काढणार आहोत, प्रश्नांची उत्तरे सोडवणार आहोत। तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। पहिल्या प्रश्नामध्ये विजयकडे 20 किलोग्रॅम ज्वारी व 30 किलोग्रॅम गहू आहेत। सर्वप्रथम 20 व 30 मसाबी शोधूया। 20 विभाजक काढले ते लिहिले, त्यानंतर 30 विभाजक काढले ते लिहिले, सामायिक विभाजक 1, 2, 5, 10 म्हणून या दोनही संख्यांचा 20 आणि 30 मसाबी 10 येईल। म्हणूनच
या प्रश्नाचं उत्तर येईल जास्तीत जास्त 10 किलोग्रॅम वजनाचे धान्य पिशवीत भरता येईल. जास्तीत जास्त वजनाचे धान्य शोधण्यासाठी मसावी पद्धतीचा वापर आपण या उदाहरणामध्ये केलेला आहे. पुढचे उदाहरण, प्रश्न 3, उपप्रश्न 2, रामाजवळील मेंढ्या आपण एक्स मानू. एक्स वजा 34 बरोबर एकर, एक्स बरोबर 176 अधिक 34, एक्स बरोबर 210. म्हणजेच एक्स म्हणजेच रामाजवळील मेंढ्या, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल रामूजवळ 210 मेंढ्या होत्या. आता या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, उपप्रश्न 3, सीमाजवळील वह्या 24, सीमाजवळील पुस्तके 20. आता वह्या आणि पुस्तके या दोघांचं गुणोत्तर काढायचं आहे. वह्यांचं गुणोत्तर पुस्तकांचे काढायचं असल्यामुळे गुणोत्तर सीमाजवळील वह्या भागिले सीमाजवळील पुस्तके बरोबर 24/20, त्याचं उत्तर येईल 6/5. वह्या भागिले पुस्तके बरोबर 6/5, वह्यांचं पुस्तकांचे गुणोत्तर 6/5. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आता आपण शेवटी लिहूया, सीमाजवळील वह्या व पुस्तकांचे गुणोत्तर 6/5 हे आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशाच दर्जेदार व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. सर्व विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. धन्यवाद.